मित्रांनो ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अप्पू बाहेर गार्डनमध्ये बसून अभ्यास करत असते ते पाहून डॉक्टर कौशिक ही किती मन लावून अभ्यास करते आणि आयुष्याकडे गंभीरपणे पाहण्यासाठी अप्पूच्या बाबतीत नेहमीच काहीतरी घडावं लागतं असा मनाशी विचार करतात आणि अप्पूकडे दूध घेऊन येतात डॉक्टर कौशिक अप्पूला तू एवढ्या गारवारात का बसली आहेस आता लवकर हे दूध पिऊन घे नाहीतर थंड होईल म्हणून सांगतात तेव्हा अप्पू कानिटकरांच्या घरी नेहमीच माई किंवा सुआई मला दूध द्यायच्या दूध पिल्याशिवाय मला झोपूच द्यायच्या नाही पण तू का हे आणलंस याची काही गरज नव्हती असं डॉक्टर कौशिकांना सांगते तेव्हा डॉक्टर कौशिक असू देत ग पोटात काही असलं तर डोकं देखील नीट चालतं असं सांगत आग्रहाने अप्पूला ते दूध प्यायला सांगतात अप्पू ते दूध तेव्हा डॉक्टर कौशिक आता फार वेळ इथे बसून अभ्यास करू नको असं सांगून तेथून जायला निघतात तेव्हा अप्पू डॉक्टर कौशिकांना थांबवते आणि बाबा तू जरा वेळ मला कंपनी द्यायला बस ना जेव्हा मी तिकडे अभ्यास करायचे ना तेव्हा कोण ना कोणतरी माझ्यासोबत असायचं मग मला कंटाळा यायचा नाही असं सांगते ते एकूण डॉक्टर कौशिक हसतच म्हणजे खडूस का असं विचारतात तेव्हा अप्पू मुद्दा हा आहे कोणीतरी सोबत असलं ना की मला कंटाळा येत नाही त्यामुळे तू बस ना असं सांगते तेव्हा डॉक्टर कौशिक देखील हसतच अप्पू शेजारी येऊन बसतात मात्र शशांकला खूपच मिस करत

अप्पूचा मोबाईल व्हायब्रेट होतो अप्पू आणि डॉक्टर कौशिक दोघेही शशांकचा फोन आल्याचं पाहतात डॉक्टर कौशिक आता अप्पू काय करणार असा विचार करत तिच्याकडे पाहतच राहतात अप्पू मात्र तो मोबाईल उलटा करून ठेवते त्यानंतर पुन्हा एकदा शशांकचा कॉल येतो तेव्हा अप्पू खूपच ओशाळून जाते आणि तोंडासमोर पुस्तक धरते तर इकडे अप्पूने फोन रिसीव के न केल्याने शशांकला खूपच वाईट वाटत असतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सुवा विठूसाठी चहा घेऊन येते आणि लवकर घ्या मी पुन्हा पुन्हा गरम करणार नाही म्हणून सांगते प्राची देखील तिथेच मोबाईल पाहत उभी असते ती सुवाला मी थोडासा चहा घेईल म्हणून सांगते तितक्यात नेत्रा हातात टप घेऊन खाली येते आणि मी बाळाला आंघोळ घालणार आहे माझी कॉफी तयार झाली का असं विचार तेव्हा सुवा मला खूप काम आहेत मी विसरले म्हणून सांगते मी हसतच खाली येते आणि सुवाला गुड मॉर्निंग बोलते तेव्हा सुवा सुमीला सु शशांक कुठला आहे की नाही ते बघ रात्री त्याच्या खोलीचा दिवा सुरू होता कदाचित काम करत असेल आणि त्याच्यासाठी कॉफी बनव असं सांगून आत निघून जाते सुमीला माझ्यासाठी पण कॉफी कर म्हणून सांगते सुमी होकार देत आत निघून जाते तर तिथेच बाजूला उभी राहते आणि लक्ष नसताने प्राचीला काहीतरी खुणावत आत निघून जाते तिकडे अप्पू रात्रभर तशीच बाहेर बसून असते तिला झोप लागलेली असते आणि मेसेजच्या आवाजाने तिला जाग येते अप्पू पाहते तर तिच्या मोबाईलवर शशांकचे खूप सारे मिस कॉल आलेली असतात अप्पू शशांकला कॉल करण्याचा विचार करते परंतु पुन्हा ती मोबाईल बाजूला ठेवते तितक्यात सारी अप्पूसाठी कॉफी घेऊन येतात आणि सकाळी सकाळी मूळ का ऑफ आहे झोप झाली नाही का, का असं विचारतात अप्पू नाही बोलते तेव्हा सारी आत्या मग शशांकला मिस करते का त्याची आठवण येते का असं अप्पूला विचारतात अप्पू गप्प झालेली असते सारिकात्यांना खडूसचे मिस कॉल आलेत म्हणून सांगते तेव्हा सारिकात मग काय म्हणाला मा शशांक असं विचारतात तेव्हा अप्पू मी काय बोलू त्याच्याशी असं विचारते त्यावर सारिकात्या महत्वाचं बोलायचं असेल तू फोन ना आणि तू इथे आल्यापासून मी पाहते की खळखळून हसणारी अप्पू कुठेतरी हरवलीये आणि काय झालं ते मला माहिती नाही तू आमची खेळकर अप्पू मात्र कानिटकरांकडेच राहिले असं अप्पूला सांगतात तेव्हा अप्पू काहीतरीच काय मी रात्रभर जागी असते ना अभ्यासासाठी आणि कधी कधी सकाळी देखील लवकर उठते तुला मी अशी दिसत असेल परंतु मी हॅप्पी आहे असं सांगू लागते तेव्हा सारी का हो का तुला आज ओळखत नाही आणि ज्या माणसाबद्दल तुला कालपर्यंत इतकी आपुलकी वाटत होती त्याला परक करून टाकणार का तू शशांक सोबत असलेलं नातं फटक्यात तोडून टाकणार का असं अप्पूला विचारतात मात्र सारी कात्यांचं सा बोलणं टाळत असते तेव्हा सारी कात्या विषय टाळू नकोस अशा वेळी विषयाला सामोरं जायचं असतं जर त्याला तुझ्याशी बोलावंसं भेटावंसं वाटतंय तर तू त्याला एक संधी द्यायला हवी भेटून तुमच्यातील मिसअंडरस्टँडिंग दूर करावी असंच मला वाटतं बाकी तू योग्य निर्णय घेशील असं अप्पूला समजावतात आणि तिथून निघून जातात सारिका त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर अप्पू देखील विचारात पडते तर इकडे ने ती नेत्राकडे येते आणि काबो लावलं म्हणून विचारते तेव्हा नेत्रा माझं जरा महत्वाचं काम आहे त्यामुळे वरुणला स्पंजिंग तू करशील का असं विचारते प्राची आश्चर्यानेच मी का असं बोलते तेव्हा नेत्रा मुद्दामच तुला जमणार नाही का आणि वरुण अवघ्या सात आठ दिवसांचा होता तेव्हापासून अपू त्याला बघ कशी छान सांभाळते ती अपूर्वा बघ सगळ्यांसमोर कशी पुढे पुढे करून सगळ्यांची शाबासकी मिळवते परंतु तू मात्र भर अभ्यास करत बसतेस आणि आता अपूर्वा घरी नाहीये ना मग तू सगळ्यांकडून तुझं कौतुक करून घे प्राचीला सांगू लागते तेव्हा प्राची ते इकडे मी करते वरूनच स्पंजिंग पण कोणी माझं कौतुक को करावं म्हणून नाही तर तुला मदत म्हणून असं सांगते तेव्हा नेत्रा हसतच तेथून निघून जाते नेत्रा शशांकच्या रूममध्ये येते तेव्हा शशांक तिथे नसतो नेत्रा बाथरूम बाहेर जाऊन काणोसा घेते तेव्हा शशांक अंगुळीसाठी गेलेल असतो नेत्रा सगळ्या खोलीकडे नजर फिरवते आणि काय सर एववी तर नीटनेटके पणासाठी तुम्हाला ओळखल जात परंतु आता या खोलीसारखच तुमचं मन देखील विस्कटले परंतु तुम्ही काळजी करू नका मी आहे ना सावरायला असं हसतच स्वतःशी बोलते आणि ती शशांकची सर्व खोली आवरू लागते तर ती शशांकसाठी ड्रेस सुद्धा काढून ठेवते तितक्यात शशांकला अप्पूचा फोन येतो नेत्रा पाहते आणि विचार करत जर मी फोन कट केला तर तिला एवढंच कळेल की सर बिझी आहेत किंवा त्यांना तिच्याशी बोलायचं नाही जर मी फोन रिसिव्ह केला तर जास्त मोठा डॅमेज होऊ शकतो आणि ती फोन रिसीव करते त्याचा आवाज ऐकताच अप्पूला मोठा धक्काच बसतो आणि ती रागानेच तू काय करते तिथे प्रश्न करते तेव्हा नेत्रा हसतच आता तू सरांना सोडून गेली म्हटल्यावर मीच असणार ना दुसरं कोण असणार असं बोलते तर अप्पू रागानेच खडूस कुठे असं विचारते तेव्हा नेत्रा सर अंघोळीला गेले तुझं काही काम होतं का मला सांग मी निरोप देईल पण लवकर करा मला त्यांची सगळी तयारी करून द्यायची आहे असं अप्पूला सांगून लागते अप्पू मात्र लगेचच फोन कट करते नेत्रा खुश होत याला म्हणतात नशिबाची साथच न जी तुला कधीच मिळाली नाही असा विचार करत हसत असते तर दुसरीकडे अप्पूला नेत्रा आणि शशांकचं मागचं बोलणं आठवू लागतं ती खूपच बेचैन होते तर इकडे सुमी शशांकसाठी कॉफी घेऊन येते आणि पाहते तर शशांक दादाने सगळी खोली आवरली आहे झालं तरी हा शिस्त मात्र सोडणार नाही असं स्वतःशी बोलत खुश होत असते तितक्यात शशांक बाहेर येतो आणि सुमी तू कधी आलीस असं विचारतो तेव्हा सुमी मला आईने तुझी खोली आवरायला पाठवलं होतं परंतु तू तर आधीच आवरली असं सांगते तेव्हा शशांक तुझा काहीतरी गैरसमज होतोय मी खोली आवरली नाही म्हणून सांगतो तेव्हा सुमी मग कोणी आवरली असणार असं बोलते तर शशांक हसतच अपूर्व आली का मी काल रात्री तिला खूप कॉल केले होते तिलाही आपली सगळ्यांची आठवण आलीच असणार ना कुठे ती बोलाव तिला असं म्हणत अप्पूला आवाज देऊ लागतो आणि तो हसतच खाली जातो खोली नक्की कोणी आवरली हा प्रश्न पडलेला असतो ती देखील धावतच शशांकच्या मागे जाते शशांक खाली येऊन अप्पूला आवाज देऊ लागतो तेव्हा कुकी काय हाक मारलीस अप्पू आली का असं विचारतो शशांक तू भेटला नाहीस का असं बोल तर तुम्ही त्याला एकतरी असं सांगत असते शशांक मात्र वेड्यासारखा पुला आवाज देऊ लागतो सुवा येऊन काय झालंय असं विचारते तेव्हा शशांक अप्पू आली ना असं बोलतो ते ऐकून माई देखील माझं गाराणं देवाने ऐकलं खुश होत बोलतात तेव्हा सुमी शशांकला अपूर्व आली नाहीये तुझी खोली आवरलेली होती परंतु ती मी आवरली नाहीये म्हणून सांगते तेव्हा शशांक हो खोली आधीच आवरली होती म्हणून मला असं वाटलं अपूर्व आली की काय कारण काल रात्री मी तिला खूप कॉल केले कॉल रिसिव्ह केलेच नाही म्हणून मला वाटलं ती आली असणार असं सर्वांना सांगतो तेव्हा माई तुझा समज खरा असा आनंदाने सांगतात। त्यानंतर शशांक अपूर्व आली नाही ते ठीक आहे परंतु माझी खोली कोणी असा प्रश्न करतो नेत्रा हात भाजण्याचं नाटक करत असते आणि सर्वांना वरूनसाठी दूध करायचं होतं म्हणून पाणी गरम करत होते आणि हात भाजल्याचं सांगत असते तेव्हा शशांक तिथे असलेली दुधाची बॉटल पाहतो